नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजी अपडेट देणार आहे. आपण समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये बघतो की उत्तर भारतातील WD आता पूर्व भारताकडे सरकू लागला आहे. नवीन WD सध्या वातावरण नाही, मात्र बंगालच्या उपसागराच्या आणि अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला आता बाष्पयुक्त ढग जमा होऊ लागले आहे. त्यामुळे या संपूर्ण परिस्थितीचा हवामानावर काय परिणाम होईल हे आपण पाहणार आहोत. या भारताच्या उपग्रह छायाचित्रामध्ये आपण बघतो की उत्तर भारतात अतिउत्तरेला WD सक्रिय आहे. महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारचं ढगाळ वातावरण सध्या नाही, त्यामुळे पावसाचा कोणताही अंदाज महाराष्ट्रासाठी सध्या नाही. 10 डेज मिनिमम टेम्परेचर मॉडेलनुसार आपण जर बघितलं तर सध्या जरी थंडी नसली तरी पुढे आता 4-5 दिवस उत्तर भारतात आलेल्या WD थंडी वाढणार आहे. उद्या 21 तारखेला मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये थंडी वाढेल. या थंडीची तीव्रता मराठवाड्याकडे वाढायला सुरुवात होईल 22 तारखेला. थंडीची लाटच आपल्याला पश्चिम महाराष्ट्रापर्यंत पोचताना दिसते 23 तारखेला. 24 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट असेल, तिचा प्रभाव विदर्भात कमी असेल. या थंडीच्या लाटेचा प्रभाव 25 तारखेला राहण्याची शक्यता आहे. मग 26 तारखेला पुन्हा एकदा थंडी कमी व्हायला सुरुवात होईल आणि कडाक्याचा उन्हाळ्याचा प्रभाव आपल्याला 29 जाणवायला सुरुवात होईल. JFS 10 डेज प्रिडिक्शन फॉरकास्ट मॉडेलनुसार पावसाची स्थिती जर बघितली तर उत्तर भारतात WD सक्रिय आहे. याचा प्रभाव उद्या देखील उत्तर भारतात राहण्याची शक्यता आहे. 22 तारखेला याचा प्रभाव उत्तर भारतासहित पूर्व भारतात वाढण्याची शक्यता आहे. हे संपूर्ण वातावरण 23 तारखेला पूर्व भारतात निघून जाईल. 24 तारखेला वातावरणात बंगालच्या उपसागराच्या दिशेने ढगांची निर्मिती, हे ढग काही प्रमाणात आंध्र प्रदेशकडे सरकण्याची शक्यता राहील. याच दरम्यान आपण जर बघितलं तर पुन्हा एक नवीन WD उत्तर भारतात येईल. त्याच दरम्यान 26 तारखेला छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र पावसाळी वातावरणाचे संकेत आहेत. हे पावसाळी वातावरण मध्य प्रदेश आणि छत्तीसगडवर अधिक प्रभावी ठरून विदर्भात त्याचा हलका प्रभाव राहील. बघतो की 28-29 सुद्धा मराठवाडा विदर्भात स्थानिक पावसाची निर्मिती होऊन काही ठिकाणी हलकी गारपीट आणि वादळी पाऊस होण्याची शक्यता राहील. स्कायमेटनुसार आपण बघतो 20 तारखेला उत्तर भारतात WD सक्रिय आहे. 21 तारखेला तो पूर्व भारताकडे सरकायला सुरुवात होईल. 22 तारखेला तो पूर्व भारत आणि उत्तर भारतात सक्रिय राहणार आहे, मात्र 23 तारखेला तो पूर्णपणे पूर्व भारताकडे सरकतो आहे. 25 तारखेला नवीन WD शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा WD 26 उत्तर भारतात पुन्हा सक्रिय होईल, मात्र 26, 27, 28 स्कायमेटने महाराष्ट्रात पाऊस दाखवलेला नाही. मात्र 2 मार्चला पूर्व भारताकडून पावसाचा प्रभाव वाढायला सुरुवात होईल. 3 मार्चला मात्र स्कायमेटने महाराष्ट्रात पाऊस दाखवला आहे. 4 मार्चलाही विदर्भात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. 5 मार्चलाही थोडं बंगालच्या उपसागराच्या दिशेने परिस्थिती निर्माण होणार आहे. याचाच अर्थ आता बंगालच्या उपसागराच्या दिशेने 25 तारखेनंतरच वातावरण बदलायला सुरुवात होणार आहे आणि अवकाळी पावसाचं वातावरण निर्माण होण्यास अनुकूल स्थिती निर्माण होणार आहे. कारण उत्तर भारतात WD आणि मध्य भारतामध्ये कमी दाबाचा प्रभाव एकत्रित आल्यामुळे काही ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीट होईल. ECMWF मॉडेलनुसार आपण जर बघितलं तर थोडी ढगाळ परिस्थिती राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या उत्तरेला होऊ लागली आहे, परंतु त्याचा फारसा प्रभाव निर्माण होणार नाही. याही मॉडेलने आपल्याला उत्तर भारतात आणि पूर्व भारतात 22 तारखेला WD प्रभाव दाखवला आहे. 23 तारखेला WD प्रभाव पूर्व भारतात सरकून जाईल. ECMWF मॉडेलने देखील बंगालच्या उपसागराच्या दिशेने पावसाचं वातावरण विदर्भात आणि मराठवाड्यात तयार होण्याचा अंदाज दिला आहे. त्याचवेळेस प्रभावी WD उत्तर भारतात मध्य भारताच्या दिशेने सरकत असल्यामुळे पावसाची शक्यता अधिक वाढेल. WD प्रभाव आणि स्थानिक कमी दाब यामुळे छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्राच्या काही भागात पावसाची शक्यता 27 तारखेला आहे.
28 तारखेला या पावसाचा प्रभाव हळूहळू कमी व्हायला सुरुवात होईल. मात्र 29 तारखेला महाराष्ट्रातील बऱ्याच भागात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात येते आहे आणि उत्तर भारतात एकापाठी एक WD आता सुरू होणार आहेत. आपण या मॉडेलनुसार केवळ उत्तर भारतामध्ये WD प्रभाव राहणार आहे आणि विदर्भाच्या दिशेने थोडं वातावरण 26 तारखेला तयार व्हायला सुरुवात होईल. मात्र हे वातावरण फार काळ टिकणार नाही. एकूणच WD पाठी WD उत्तर भारतात राहतील, त्यामुळे वातावरणात बदल मात्र नक्की होत राहणार आहे. या वाऱ्यांच्या स्थितीमध्ये 24 तारखेनंतर बदल होण्याची शक्यता आहे. आपण बघतो की बंगालच्या उपसागराकडून जोरदार वारे हे महाराष्ट्राच्या दिशेने सरकणार आहेत. या वाऱ्यांच्या स्थितीमुळेच महाराष्ट्रात 26 तारखेला विदर्भाच्या दिशेने पाऊस होण्याची शक्यता आहे. 27-28ला देखील हे वातावरण महाराष्ट्रात राहण्याची शक्यता आहे. अगदी 29 पर्यंत हे वातावरण महाराष्ट्रात राहू शकतं. महाराष्ट्राच्या दिशेने 24 तारखेपर्यंत कुठलाही अंदाज नाही. मात्र 1010 हेक्टोपास्कलचा कमी दाब महाराष्ट्रात तयार होत असल्यामुळे बंगालच्या उपसागराकडून बाष्पयुक्त ढग खेचले जातील आणि पर्यायाने महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. यामध्ये आपण बघतो यवतमाळ, वर्धा, वाशिम, अमरावतीचा आणि नागपूरचा काही भाग येण्याची शक्यता आहे. 26-27च्या दरम्यान अकोला अमरावतीमध्ये गारपिटीची शक्यता राहील. अकोला जिल्ह्याच्या आजूबाजूने किंवा बुलढाण्याच्या उत्तरेला 28लाही पावसाळी वातावरण राहील. जळगाव जिल्ह्यामध्ये आणि आजूबाजूने पावसाळी वातावरण 29ला दाखवलं जातं आहे. महाराष्ट्रात स्थानिक स्वरूपाचं वातावरण तयार होऊन या दरम्यान विरळ स्वरूपात अवकाळी पावसाची शक्यता राहणार आहे. त्या दृष्टीने शेतकऱ्यांनी तयारीत राहावं. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.